जळगावात मतमोजणी प्रक्रियेची तयारी आता पूर्ण झालेली आहे. वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. याशिवाय जळगाव जिल्ह्यातल्या संवेदनशील ठिकाणांवरती कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या संदर्भातच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी यांनी. पण आता वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये आहोत आणि या ठिकाणी चोख व्यवस्था ही पोलीस दलातर्फे करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत पोलीस अधीक्षक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय नेमकी व्यवस्था आहे? उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे लोकसभेत. उद्याचं बंदोबस्तासाठी 2 ॲडिशनल SP दर्जाचे अधिकारी, 2 DYSP दर्जाचे अधिकारी, 4 PI, 22 PSI API, 341 कर्मचारी आणि महिला कर्मचारी 51, त्याच्यासोबत 2 RCPचं प्लटून आम्ही रिझर्व ठेवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला जे पब्लिक येणार आहे, पब्लिकच्या पार्किंगसाठी आम्ही सर्व्हिस रोडमध्ये करण्यात आलेलं आहे. जे दोन्ही सर्व्हिस रोड आहे ते उद्या बंद ठेवण्यात येईल आणि त्याच्यासोबत पोलिंग स्टाफ आहे आणि पॉलिटिकल पार्टी जे एजंट्स आहे, ही सर्व लोकांचं पार्किंगसाठी आम्ही FCIमध्येच एक ओपन जागा आहे, ते जागा आम्ही घेण्यात आलेलं आहे. जे पब्लिक येणार आहे त्याच्यासाठी एक शेड बनवण्यात आलं आहे आणि तिथं एक स्पीकरचे पण फॅसिलिटी तिथं करण्यात आलेलं आहे. आणि आतमध्ये जे कोणी पॉलिटिकल पार्टीचे एजंट्स येणार आहे, आतमध्ये कोणताही मोबाईल फोन अलाव करण्यात येणार नाही. आणि सर्व पोलिंग एजंट्सला, पॉलिटिकल पार्टीच्या एजंट्सला आणि पोलिंग स्टाफला आम्ही सूचना दिले, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही इथं फोन आणू नये, जर आणलं बी आम्ही आतमध्ये सोडणार नाही. इकडे देखील त्यांचा एक ठेवण्याचं एक फॅसिलिटी बी करण्यात आलेलं आहे. सर्व बंदोबस्त आम्ही नियोजन झालेलं आहे. आज सर्व बंदोबस्ताचं ब्रीफिंग देखील झालं आणि उद्या सकाळी 5 वाजेपासून आपले बंदोबस्त सुरू होईल. सर, आपण जर बघितलं तर जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये काही संवेदनशील मतदान केंद्र आहेत. काही ठिकाणी आपण बघितलं तर मागच्या काळामध्ये काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले होते. अशा ठिकाणी नेमकी काय व्यवस्था करण्यात आली? जळगाव जिल्ह्यामध्ये जिथे जिथे संवेदनशील ठिकाणे आहे तिथं आपल्याला फिक्स्ड पॉईंट उद्या ठेवण्यात आले आहे. आणि जे जळगाव जिल्हाभरात म्हणजे ज्यांच्या विरोधात म्हणजे अशी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहे, अशा 201 लोकांना आम्ही आयडेंटिफाय केलं. ही सर्व लोकांना 3 दिवसासाठी जळगाव जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्यात येत आहेत आणि SDMकडनं आज ऑर्डर घेणार आहे आणि सर्व ठिकाणी आपल्याला पेट्रोलिंग राहील. सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव.